नमस्कार, तेजूज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चीज ओनियन पेरी पेरी पराठा कसा करायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या, त्यानंतर ओरिगॅनो घेतला आहे, पेरी पेरी मसाला घेतला आहे मी हा इथे, तेल घेतलं आहे कणिक भिजवायला, बटर, चीजच्या 3 क्यूब्स घेतलेल्या आहेत, ते आपल्याला किसून घ्यायच्या, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एकदम, आणि चवीनुसार मीठ। तर बघूयात ही रेसिपी कशी करायची ते। तर आता आपण इथे कणिक भिजवायला घेऊयात, यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार, आणि मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून डो बनवायचा आहे। आपल्या रोजच्या पोळ्यांना जसं कणिक लागतं तसंच भिजवायचं आहे, म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ असं पण नाही। तर इथे हा डो तयार आहे, आपण बघू शकता। थोडंसं तेल लावून घेऊ त्याला, आणि आता ह्यावरती झाकण ठेवून 15 मिनटं हा डो रेस्ट करायला ठेवून देऊयात। आता स्टफिंग करायला घेऊयात। या चीजच्या क्यूब मी किसून घेते आहे, तिन्ही चीजच्या क्यूब किसून घेतल्यात। आता हा बारीक चिरलेला कांदा घालूयात आपण यामध्ये, थोडा असा कुस्करून घालायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये ओरिगॅनो घालूयात, हा पेरी पेरी मसाला घालायचा। या स्टफिंगला मीठ टाकायचं नाही आहे, कारण चीजमध्ये पण मीठ असतं आणि या मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ असतं। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये हे स्टफिंग तयार झालं आहे बघा, आणि एकदम सोपी पद्धत आहे। तर आपलं स्टफिंग तयार आहे। आता आपण पराठा बनवायला घेऊया। कणिक व्यवस्थित भिजलं आहे, आणि आता याची पारी करून घ्यायची आहे। आणि यामध्ये स्टफिंग भरूयात आपण। आपण यामध्ये मैदा घातलेला नाही आहे अजिबात, तरीसुद्धा स्टफिंग बिलकुल बाहेर येत नाही आणि खूप छान लागतो हा पराठा। पूर्ण गव्हाचा पराठा आहे, त्यामुळे पौष्टिक पण आहे आणि एकदम पटकन होतो। तर आपण आता हा पराठा लाटून घेऊयात। आपला पराठा लाटून झाला आहे। आता आपण तव्यावरती थोडंसं बटर टाकून घेऊयात आणि हा पराठा टाकूयात। आपण बघू शकता स्टफिंग बिलकुल बाहेर आलेलं नाही आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि बटर लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला। मस्त छान गोल्डन ब्राऊन भाजून झाला आहे आपला हा पराठा। तर आपला हा चीज ओनियन पेरी पेरी पराठा तयार आहे। एकदम सोपी पद्धत आहे, खूप छानही लागतो। तर तुम्ही पण हा पराठा नक्की ट्राय करून बघा, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।